नमस्कार, मी किलचे विजय कुमार दगडूआप्पा, सहशिक्षक, ईश्वर माध्यमिक विद्यालय, सावरगाव थोट, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर. विजय मॅथ्स या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. तर पहा, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण इन्स्क्राइब्ड अँगल थेरम आणि सायकलिक क्वाड्रिलॅटरल, आंतरलिखित कोनाचे प्रमेय आणि चक्रीय चौकोनाचे प्रमेय या घटकावर आपण चर्चा केलेली होती. आजच्या व्हिडिओमध्ये त्यावर आधारित काही एक्झाम्पल्सवर आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. प्रॉब्लेम्स ऑन इन्स्क्राइब्ड अँगल थेरम, आंतरलिखित कोणाचे प्रमेय यावर आधारित काही प्रॉब्लेम्स या ठिकाणी आपण पाहणार आहोत. या ठिकाणी पहिला प्रॉब्लेम पहा, आपल्याला काय दिलेलं आहे याची जर फिगर आपण पाहिली तर आपल्याला लक्षात येईल. क्वाड्रिलॅटरल MRPN इज सायकलिक हा चक्रीय चौकोन आहे आणि त्यामध्ये आपल्याला आर आणि एन या अँगलचे मेजर्स दिलेले आहेत, मापं दिलेली आहेत. परंतु ते एक्सच्या फॉर्ममध्ये देण्यात आलेली आहेत आणि आपल्याला या ठिकाणी फाइंड मेजर्स ऑफ अँगल आर अँड अँगल एन, आर आणि एन याच कोणाची मापे विचारलेली आहेत. मग आपल्याला काय करावं लागेल? या ठिकाणी एक्सच्या फॉर्ममध्ये जे काही मापं दिलेली आहेत, या ठिकाणी एक्स जोपर्यंत कॅल्क्युलेट होणार नाही, एक्सची किंमत जोपर्यंत आपण काढणार नाही तोपर्यंत आपणाला आर आणि एन या कोणाची मापे सांगता येणार नाहीत. मग आपणाला या एक्झाम्पलमध्ये कोणती प्रॉपर्टी वापरावी लागेल? दिलेला क्वाड्रिलॅटरल हा सायकलिक आहे आणि चक्रीय चौकोन असेल तर आपल्याला प्रॉपर्टी माहीत आहे की अपोजिट अँगल्स ऑफ सायकलिक क्वाड्रिलॅटरल हे कसे असतात? सप्लिमेंटरी असतात, पूरक असतात. मग त्यावरून आता या ठिकाणी आपण असं लिहू, सोल्युशन लिहिण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला अँगल आर आणि अँगल एन हे अपोजिट अँगल्स आहेत सायकलिक क्वाड्रिलॅटरलचे आणि अपोजिट अँगल्स आर सप्लिमेंटरी, पूरक आहेत. म्हणून आपण या ठिकाणी लिहू शकतो की तो सायकलिक क्वाड्रिलॅटरल आहे म्हणून अँगल MRP प्लस मेजर अँगल MNP इज इक्वल टू 180 डिग्री. आता MRP आणि MNP या दोन अँगलचे जे काही मेजर्स आहेत हे आपल्याला एक्सच्या फॉर्ममध्ये देण्यात आलेले आहेत, याच व्हॅल्यू त्या ठिकाणी आपण सबस्टिट्यूट करू. 5x मायनस 13 अँड 4x प्लस 4 आणि हे इक्वेशन सॉल्व करून आपण एक्सची व्हॅल्यू काढू, आपल्याला एक्सची व्हॅल्यू 21 मिळेल. हा मधला भाग मी तुम्हाला सांगितलेला नाही कारण इक्वेशन सॉल्व करणे हा पार्ट अतिशय सोपा आहे, हा आपल्याला येत असेल. आता एक्सची व्हॅल्यू कॅल्क्युलेट झाली म्हणल्यानंतर आपल्याला आर आणि एन या अँगलचे मेजर्स किंवा मापं काढण्यासाठी आता अडचण येणार नाही. तर या ठिकाणी अँगल आर हा 5x मायनस 13 आहे, एक्सच्या ठिकाणी आपण 21 ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू ठेवू, म्हणजे या ठिकाणी मेजर अँगल MRP हे 105 मायनस 13 म्हणजेच देअरफोर मेजर अँगल MRP इज इक्वल टू काय मिळेल? 92 डिग्री मिळेल, म्हणजे अँगल आरचं मेजर आपणाला 92 डिग्री मिळेल. आता अँगल एन जर आपणाला कॅल्क्युलेट करावायचा झाला तर या 4x प्लस 4 याच्यामध्ये एक्सच्या ठिकाणी आपणाला 21 ठेवावं लागेल किंवा दुसरा पर्याय आहे 180 मधून जर आपण हे 92 मायनस केले तरीसुद्धा आपणाला यांचं मेजर मिळणार आहे. कुठली एक पद्धत या ठिकाणी वापरा, 180 मायनस 92 असं केलं तरी तुम्ही अँगल यांचं मेजर कॅल्क्युलेट करू शकता.
पाय ठिकाणी मेजर एंगल एम एन पी इज इक्वल टू 4x + 4x आपण 21 सब्स्टिट्यूट केले 84 + 4 88 डिग्री. देअरफोर एंगल आर इज इक्वल टू 92 डिग्री एंड एंगल एन इज इक्वल टू 88 डिग्री. तर अशा पद्धतीनं आपणाला हे एक्झाम्पल सोडवता येईल. आता यानंतर आपण काही फॉर्म्युल्यावर चर्चा करणार आहोत की समजा या ठिकाणी एक फिगर आहे, यामध्ये ए बी क्वार्ड आणि सी डी क्वार्ड या ई पॉइंटमध्ये इंटरसेक्ट करतात, जीवा ए बी आणि जीवा सी डी. आता या ठिकाणी पहा, जेव्हा दोन जीवा परस्परांना अंतर्भागात छेदतात त्यावेळी त्याच्या छेदनबिंदूजवळ होणारे कोन, त्यांचे मेजर्स हे आपण कसे कॅल्क्युलेट करतो त्यासाठी या ठिकाणी फॉर्म्युला आपण काय देतो पहा. या ठिकाणी समजा आपण एईसी हा अँगल घेतला तर या अँगलचं मेजर हे त्याने इंटरसेप्ट केलेला आर्क आणि त्याच्या अपोजिट अँगलने इंटरसेप्ट केलेला आर्क. आता एईसी अँगलने इंटरसेप्ट केलेला आर्क कोणता? एसी. अंतरखंडित केलेला कंस एईसी कोणाने अंतरखंडित केलेला कंस आणि त्याच्या अपोजिट अँगलनं म्हणजेच डीईबी या अँगलनं इंटरसेप्ट केलेला आर्क कोणता? डीबी. या दोन आर्कच्या समचा हाफ त्या अँगलचं मेजर असेल. हा फॉर्म्युला आपण लक्षात ठेवा, वाटलं तर हा फॉर्म्युला तुम्ही सिद्ध करू शकता, त्याचा प्रूफ देऊ शकता. त्याच पद्धतीनं आपण या ठिकाणी समजा अँगल सीईबी घेतला तर या सीईबी अँगलचं मेजर काय असेल? त्याने इंटरसेप्ट केलेला आर्क सीबी. सीईबी कोणाने अंतरखंडित केलेला कंस सीबी आणि त्याच्या विरुद्ध कोणाने अपोजिट अँगलने इंटरसेप्ट केलेला आर्क एडी. या दोन आर्कच्या बेरजेच्या निम्मे त्या अँगलचं मेजर असेल. त्याच पद्धतीनं आपण या ठिकाणी कोणत्याही या चार अँगलपैकी कोणत्याही अँगलला हा फॉर्म्युला या ठिकाणी वापरू शकतो, फक्त जेव्हा त्या जीवा वर्तुळाला अंतर्भागात छेदत असतील तर. आता समजा आपण त्या बाह्य भागात छेदत असतील. आता बऱ्याच वेळा आपल्या डोक्यामध्ये एक विचार आलेला असेल की या ठिकाणी एबी जीवा आहे का एबी सिक्यांट आहे, त्याला आपण क्वार्ड एबी च या ठिकाणी बाह्य विभाजन, कारण यापूर्वी दोन संकल्पना झाल्यात, रेषाखंडाचे आंतरविभाजन रेषाखंडाचे बाह्य विभाजन. आता या ठिकाणी एबी क्वार्ड अँड सी डी क्वार्ड या एकमेकींना ई बिंदूमध्ये छेदतात, तो ई बिंदू बाह्य भागात आहे, त्यावेळी जो काय अँगल बीईडी हा फॉर्म झाला त्या अँगलनं किती आर्क इंटरसेप्ट केले? तर दोन आर्क या ठिकाणी इंटरसेप्ट केले, दोन कंस अंतरखंडित केले, एक कंस बीडी आणि दुसरा कंस एसी. मग या बीईडी या अँगलचं मेजर काय असेल, माप काय असेल? तर या दोन कंसाच्या फरकाच्या निम्न असतं. मेजर अँगल बीईडी इज इक्वल टू हाफ ऑफ कशाच्या हाफ? या दोन आर्कच्या मेजरच्या डिफरन्सच्या. मेजर अँगल बीईडी इज इक्वल टू हाफ ऑफ मेजर आर्क बीडी मायनस मेजर आर्क एसी. आता हे फॉर्म्युले डायरेक्टली आपण एक्झाम्पल्समध्ये वापरू शकतो आणि करून पहा, याचे प्रूफ तुम्हाला देता येतील. किंवा पुढे जे काही आपण एक्झाम्पल्स पाहणार आहेत त्या एक्झाम्पल्स पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हे फॉर्म्युले आपण प्रूव्ह कसे करू शकतो, सिद्ध कसे करू शकतो. तर पहा नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे. आता या ठिकाणी फिगर पहा आणि आपणाला या फिगरमध्ये काय दिलेलं आहे. इन फिगर क्वार्ड्स ए सी अँड डी ई इंटरसेक्ट
एट बी. इफ एंगल ए बी ई, हा ए बी ई एंगल दिलेला आहे 108 डिग्री, मेजर आर्क ए 95 डिग्री, फाइंड मेजर आर्क डी सी. तर या ठिकाणी पहा, यापूर्वी जो काय फॉर्म्युला पाहिला आपण, आपणाला ए बी ई या अँगलचं मेजर माहीत आहे आणि डी सी आर्क विचारलेला आहे, त्यावेळी आपण डायरेक्टली असं लिहू शकतो की मेजर अँगल ए बी ई इज इक्वल टू 1/2 इंटू मेजर आर्क ए ई प्लस मेजर आर्क डी सी. या दोन कंसाच्या बेरजेच्या हाफ त्या ए बी ई अँगलचं मेजर असलं पाहिजे. आणि हे इक्वेशन लिहून आपण जर ह्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या तर त्या ठिकाणी मेजर आर्क डी सी कॅल्क्युलेट करता येईल. यापूर्वी आपण जे पाहिलेला फॉर्म्युला, परंतु या ठिकाणी आपण थोडा वेगळा विचार करणार आहे, वेगळ्या पद्धतीने हे एक्झाम्पल सोडवून दाखवणार आहे, ज्याचा फायदा तुम्हाला त्या फॉर्म्युल्याचा प्रूफ देण्यासाठी, सिद्धता देण्यासाठी होणार आहे. आता या ठिकाणी पहा, गिव्हन काय आहे, तर अँगल ए बी ई हा 108 डिग्री आहे आणि आर्क ए ई हा 95 डिग्री आहे, ही दिलेली माहिती. मग आपण आर्क ए ई दिलेला असेल तर या ठिकाणी कन्स्ट्रक्शन अशी करू की हा आर्क ए ई हा एखाद्या अँगलमध्ये इंटरसेप्ट होईल आणि तो अँगल इन्स्क्राइब्ड अँगल असेल. मग त्याच्यासाठी आपण कन्स्ट्रक्शन या ठिकाणी केली की ई सी जोडून घेतला. या ठिकाणी ए सी ई हा जो अँगल तयार झालेला आहे, फॉर्म झालेला आहे, हा इन्स्क्राइब्ड अँगल आहे, अंतर्लिखित कोण आहे, या कोणाचं माप हे ए ईच्या हाफ असलं पाहिजे. काय फायदा होईल, ए सी ई या कोणाचं माप काढल्यानंतर काय फायदा होईल? आपणाला या ट्रँगलचा जर विचार केला आपण, बी ई सी ट्रँगलचा, तर अँगल बीचंही माप आपणाला कॅल्क्युलेट करता येईल. हा 108 आहे म्हणजे या ठिकाणी त्याच्या लिनियर पेअरमधला रेषीय जोडीतील कोण ई बी सी हा 72 डिग्री असेल. ठीक आहे, आता हा सी कोण या ट्रँगलमध्ये जर आपण सी कोण बी कोण माहीत झाला तर आपणाला ई कोण कॅल्क्युलेट करता येईल आणि ईचं जेवढं काय माप असेल त्याच्या दुप्पट माप डी सीचं असेल. कारण काय, डी ई सी या अँगलने इन्स्क्राइब्ड इंटरसेप्ट केलेला आर्क कोणता आहे तर डी सी आहे. पहा आपण काय काय सांगितलं हे काळजीपूर्वक जर ऐकलेलं असेल तर तेच या ठिकाणी आपण लिहिणार आहे. मग सुरुवातीला आपण कन्स्ट्रक्शन काय केली, लिहिलं की ड्रॉ सेगमेंट ई सी. आता ई सी काढल्यामुळं फायदा काय होईल, आपणाला अँगल ए सी ईचं मेजर काढता येईल, ते या ए ईच्या हाफ असेल. मेजर अँगल ए सी ई हाफ ऑफ मेजर आर्क ए ई, एक छेदस्थानी दोन मेजर आर्क या ठिकाणी ए ई असं म्हणता येईल, अंतर्लिखित कोणाची. आता याच्यात जर व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली तर आपणाला मेजर आर्क मेजर अँगल ए सी ई मिळेल, ए सी ई या कोणाचं माप मिळेल ते काय मिळेल, 47.5. ठीक आहे, या कोणाचं माप काढलं. त्याच पद्धतीनं आपण आता ए बी ई अँगल आणि ई बी सी अँगल या दोन अँगलचा विचार करणार आहोत. हे रेषीय जोडीतील कोण आहेत, लिनियर पेअर आहे, मग त्यांची सम काय असली पाहिजे, 180 असली पाहिजे. ए ई बी ए बी ई अँड ई बी सी, या ठिकाणी ए बी ई ची व्हॅल्यू माहिती आहे आपणाला, अँगल ए बी ई 108 आणि त्यावरून आपण अँगल ई बी सी हा 72 डिग्री आहे हे सांगू शकतो. ठीक आहे, आता या ट्रँगलमध्ये ई बी सी या ट्रँगलमध्ये तुम्हाला सी माहीत झाला, बी माहीत झाला, त्यानंतर आपण ई हा अँगल कॅल्क्युलेट करू. मग आता आपण असं म्हणू, तीन ट्रँगल बी ई सी आणि बी ई सी ट्रँगलमध्ये
एंगल सम प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल, त्रिकोणाच्या तीन कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. हा गुणधर्म या ठिकाणी वापरून त्यामध्ये ज्या कोणाच्या किमती माहीत आहेत त्या सबस्टिट्यूट करा आणि अँगल ई बी सी हा या ठिकाणी बी सी हा कॅल्क्युलेट करा. पाहता आपणाला ई बी सी आपण या ठिकाणी काढलेला होता. अँगल ई बी सी याचं माप 72 आहे. आपण या ठिकाणी लिखाणामध्ये मापाचा क्रम थोडा या ठिकाणी हे 72 डिग्री माप हे कशाचं आहे, ई बी सीचं आहे. आणि बी सी ई या ठिकाणी पहा, बी सी ई त्यालाच आपण ए सी ई असं म्हणलेले, ते किती आहे 47. आणि त्यावरून आपण या ठिकाणी बी ई सी कॅल्क्युलेट केला. आता बी ई सी कॅल्क्युलेट केल्यानंतर तो किती येईल, बी ई सी हा 60.5 येईल. त्यालाच आपण डी ई सी असं म्हणू शकतोय. आता अँगल डी ई सी हा 60.5 येईल. मग आता या ठिकाणी पहा, हा डी सी डी ई सी हा इन्स्क्राइब्ड अँगल आहे आणि डी सी हा त्याचा इंटरसेप्टेड आर्क आहे. या इंटरसेप्टेड आर्कचं मेजर त्या अँगलच्या कसं असलं पाहिजे, ट्वाईस असलं पाहिजे, दुप्पट असलं पाहिजे. मग त्याला आपण लिहू बाय इन्स्क्राइब्ड अँगल थेरम, मेजर आर्क डी सी इज इक्वल टू 2 × मेजर अँगल डी ई सी आणि ते मिळेल 2 × 60.5 121 डिग्री. तर पहा काय केलं हे आपल्या लक्षात आलेलं असेल, किंवा डायरेक्ट आपण फॉर्म्युला वापरूनही याला अल्टरनेट मेथड वापरू शकतो. फक्त या ठिकाणी एक्झाम्पल जर 2 मार्काला परीक्षेमध्ये विचारलं जात असेल तर फॉर्म्युले वापरा, अन्यथा 3 मार्कासाठी एक्झाम्पल्स असे विचारले जात असतील तर त्यावेळी ही पूर्ण पद्धती आपण करणं अपेक्षित आहे. आता त्यानंतर पुढचा एक प्रॉब्लेम पहा की समजा या ठिकाणी इन फिगर मेजर आर्क एन एस, या आर्कचं मेजर दिलेलं आहे आणि ई एफ याही आर्कचं मेजर दिलेलं आहे. आपणाला मेजर आर्क एन एस 125 डिग्री, मेजर आर्क ई एफ 37 डिग्री. फाइंड द मेजर अँगल एन एम एस, या एन एम एस या कोणाचं माप विचारलेलं आहे. जेव्हा आपण फिगर समजून घेतो त्यावेळी नंतर या एक्झाम्पलमध्ये पाहण्याची गरज पडत नाही. आपणाला माहिती आहे आपण फॉर्म्युला काय सांगितलेला आहे की एन एम एस या अँगलचं मेजर ज्यावेळी जीवा या वर्तुळाच्या बाह्य भागात छेदतात त्यावेळी त्या कोणाचं माप त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या फरकाच्या निम्न असेल. मग या ठिकाणी काय लिहू शकतो आपण सोल्यूशनमध्ये, मेजर अँगल एन एम एस इज इक्वल टू, आता या दिलेल्या बाबी आपण लिहून घेतल्यानंतर तो फॉर्म्युला काय असेल, मेजर अँगल एन एम एस इज इक्वल टू हाफ ऑफ कोणत्या 2 आर्कचा डिफरन्स घ्यावा लागेल फरक, एन एस आणि ई एफ या 2 कंसाच्या फरकाच्या निम्मे, हाफ ऑफ डिफरन्स ऑफ दीज 2 आर्क्स विच इज इंटरसेप्टेड इन अँगल एन एम एस. त्या एन एम एस अँगलमध्ये इंटरसेप्ट झालेले जे काय आर्क आहे त्याचा जो काही डिफरन्स आहे त्याचा हाफ घ्यावा लागेल. हा फॉर्म्युला आपणाला माहीत. आता या फॉर्म्युल्यात जर या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या तर आपणाला अँगल एन एम एसचं मेजर काढता येईल. हा भाग आपण काही सांगितलेला नाही, हे करता येईल तुम्हाला. म्हणजे मेजर अँगल एन एम एस हा किती मिळेल, 44 डिग्री मिळेल. आता समजा याच एक्झाम्पलला आपणाला कुठले अल्टरनेट मेथड वापरता येईल का, थोडक्यात त्याच्यावर आपण चर्चा करणार. की समजा मी सांगितलं की या पद्धतीनं तुम्ही सोडवू नका, अल्टरनेट मेथड कुठली असेल याला,
त्या अल्टरनेट मेथड मध्ये आपल्याला काय करावा लागेल पा, की समजा या ठिकाणी तुम्हाला एफ एन तरी जोडावा लागेल किंवा ई एस जोडावा लागेल. समजा आपण या ठिकाणी हा एफ एन जोडून घेतला, आपणाला काय माहित आहे आर्क ई एफ आणि आर्क एन एस या दोन आर्कचे मेजर माहित आहेत. समजा आता ई एफचं मेजर तुम्हाला 37 माहित आहे म्हणल्यानंतर अँगल एन हा काय मिळेल 18.5 मिळेल आणि हा 125 आर्क आहे म्हणल्यानंतर हा जो अँगल आहे एन एफ एस हा काय मिळेल 62.5 मिळेल. आणि त्यानंतर एन एफ एस हा जो अँगल आहे हा त्या ट्रँगलचा एक्सटेरियर अँगल आहे बाह्य कोण. या ठिकाणी पहा की समजा ते आपण माप या ठिकाणी हे केलेले, समजा या ठिकाणी एन एम एस या अँगलचं मेजर आपण एक्स गृहित धरलं, हा 18.5 कसा आला हे माहीत असेल आपणाला, या इंटरसेप्टेड आर्कचा हाफ असेल, हा 125 असेल तर हा 62.5 मिळेल. नंतर आपण ट्रँगलचा विचार केला की एम एन एफ या ट्रँगलमध्ये एक्स प्लस 18.5 इज इक्वल टू 62.5 का, हा एक्सटेरियर अँगल आहे बाह्य कोण आहे. आणि मेजर ऑफ एक्सटेरियर अँगल इज इक्वल टू सम ऑफ मेजर्स ऑफ रिमोट इंटेरियर अँगल, दूरस्थ अंतर कोणाच्या बेरजे इतकं त्या बाह्य कोणाचं माप असतं. म्हणून आपण इक्वेशन लिहिलं की एक्स प्लस 18.5 इज इक्वल टू 62.5 आणि हे इक्वेशन सॉल्व केलं तर एक्सची व्हॅल्यू मिळेल 44. मी इथं शॉर्टमध्ये दाखवलेली आहे सेकंड मेथड. तुम्हाला हे पूर्ण यापूर्वीच्या एक्झाम्पलमध्ये ज्या पद्धतीनं आपण लिहिलेलं आहे त्या पद्धतीनं लिहावं लागेल. फक्त या ठिकाणी या मेथडला अल्टरनेट मेथड जर अल्टरनेट मेथडनं जर आपणाला जावायचं असेल तर अशा पद्धतीनं ते एक्झाम्पल सोडवावं लागेल, नाहीतर तुम्ही परीक्षेमध्ये असंच उत्तर लिहाल असं लिहिता येणार नाही. पूर्ण या ठिकाणी त्याचा उल्लेख आपणाला इन्स्क्राइब्ड अँगल थेरम, कोणत्या अँगलचं मेजर हे कोणत्या आर्कच्या हाफ आहे हे सर्व इक्वेशन्स लिहून व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून आन्सर काढावं लागेल. तर अशा पद्धतीनं आपण इन्स्क्राइब्ड अँगल थेरम यावर आधारित जे काय आपल्याला टेक्स्टबुकमध्ये एक्झाम्पल्स दिलेले आहेत त्यावर चर्चा केलेली आहे. धन्यवाद.